ज्या गुळ व्यापाऱ्यांना बाजार समितीचा कायदा मानायचा नाही त्यांची दुकानं बंद करू, गुळ व्यापाऱ्यांची मनमानी चालू देणार नाही, अशा कडक शब्दात बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष के पी पाटील यांनी गुळ व्यापाऱ्यांना सुनावलंय. गुळाच्या पॅकिंगवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. गुळाच्या बॉक्स वजनावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीमध्ये गुळ उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांची बैठक घेण्यात आली. 2.5 तास ही बैठक चालली. बॉक्ससह गुळाचं वजन धरायला व्यापाऱ्यांनी विरोध केला. यावर तोडगा म्हणून प्लास्टिक कॅरेटचा वापर करण्याच्या पर्यायावर बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान काही वेळेला 18 किलोच्या रव्याचं वजन 300 ते 500 ग्रॅमनं वाढत असल्याचा मुद्दा व्यापाऱ्यांनी उपस्थित करताच प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष के पी पाटील संतापले. पाटील यांनी गुळ व्यापाऱ्यांची मनमानी चालू देणार नाही असं सांगत ज्या व्यापाऱ्यांना बाजार समितीचे नियम मानायचे नाहीत त्यांची दुकानं बंद करू असा दम दिला. आणि हा तोडगा सगळ्यांनी मान्य केला. जर दुर्दैवानं या तोडगा निघालेला पाळण्यामध्ये जर कुणी हयगिरी केली तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू अशा पद्धतीचं सुद्धा या निमित्तानं झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झालेले आहेत. कारवाई करायची असेल तर त्यांची लायसन्स बंद केली जातील, त्यांच्या दुकानाला सील केलं जाईल, त्यांचे सगळे इथले व्यवहार आर्थिक बंद केले जातील. दुसरा कुठल्याही पेटीतून गावातून आलेला माल त्यांना घेता येणार नाही, खरेदी करता येणार नाही, पाठवता येणार नाही. या बैठकीला शेतकऱ्यांनी सुद्धा आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. अखेर गुळ व्यापाऱ्यांनी पॅकिंगसह गुळाच्या वजनाचे पैसे देण्याचं मान्य केलं. या निर्णयामुळे गुळ उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. आणि हे न्याय मिळण्यासाठी आम्हाला 4 वेळी संघर्ष करायला, गेली 4 वर्षाला आम्हाला हा संघर्ष करत आलो, त्या आज आम्हाला त्या न्यायनिवाडा मिळालेला आहे. आणि ह्या गोष्टीचा आम्हाला एक आनंद आहे की आम्हाला येईल ते वजन मिळालेलं आहे आणि आता आजपासून आम्हाला देतो असे व्यापाऱ्यांनी कबूल केलेलं आहे. याच्याबद्दल आमची जी काही लूटमार होती वर्षाला एका गुराळ मालकाची 3 ते 4 लाख रुपये नुकसान होतं आमचं, ते आता बऱ्यापैकी आम्ही त्या नुकसानीतनं बाहेर पडलेलो आहे आणि कुठेतरी आम्हाला शेतकऱ्यांना आता समाधानकारक असं वाटायला लागले. या बैठकीला प्रशासकीय मंडळाचे सदस्य कर्णसिंह गायकवाड, सूर्यकांत पाटील, मानसिंग पाटील, बी एच पाटील, कल्याणराव निकम, गुळ व्यापारी मगनलाल पटेल, विक्रम खाडे, निलेश पटेल, रमणभाई पटेल, अशोक पटेल यांच्यासह गुळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते.